हेलो फ्रेंड्स, इयत्ता सातवी गणित ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांचे मी सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता सातवी प्रकरण चौथे कोण व कोणांच्या जोड्या हे आपण अभ्यासत आहोत। याचे आपण आतापर्यंत दोन भाग पाहिलेले आहेत। आज आपण तिसऱ्या भागाकडे जाणार आहोत। या प्रकरणाचा अभ्यास करताना प्रामुख्याने कोणांच्या जोड्या किती आहेत हे आपण सुरुवातीला समजून घेतलेलं आहे। त्या कोणाच्या जोड्या कोणत्या आहेत, त्यापैकी कोणत्या जोड्यांचा आपण आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे ते पहा बरं जरा। बघा, संलग्न कोणांची जोडी त्यालाच आपण लगतचे कोण म्हणतो, हा व्हिडिओ आपण पहिला पाहिलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कोटिकोणांची जोडी म्हणजेच त्याला आपण कोटिकोणसुद्धा म्हणू शकतो याचाही अभ्यास आपण केलेला आहे। आज विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग तीनमध्ये पूरककोण म्हणजे काय, पूरककोणाची जोडी ही कशी तयार होते आणि पूरककोणाची व्याख्या, पूरककोणावर आधारित उदाहरणे एवढा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चला, त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी सुरुवातीला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, मी ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे, काळजीपूर्वक सगळ्यांचं लक्ष पाहिजे ॲक्टिव्हिटीकडं। मी ॲक्टिव्हिटीसाठी सहा प्रश्न दिलेले आहेत। बघा, आता हे सहा प्रश्न कोणते कोणते आहेत, कृती दिले सहा कृती। पहिली कृती, एक रेषा ए बी काढा। तुमच्या वहीवर एक रेषा ए बी काढता येईल। फर्स्ट यू ड्रॉ द लाईन इन युअर नोटबुक। रेषा ए बीवर डी हा पॉईंट कोणताही एक बिंदू घ्या। यू टेक एनी पॉईंट इन युअर लाईन ए बी। विद्यार्थी मित्रांनो, मी दोन्ही भाषा वापरतो आहे म्हणजे सेमीच्याही विद्यार्थ्यांना याचा अर्थ कळावा म्हणून मी दोन्ही भाषा माझ्या व्हिडिओमध्ये वापरतो आहे। देन यू ड्रॉ ए रे पासिंग थ्रू द पॉईंट डी। बिंदू डीमधून निघणारा किरण डी सी काढायचा। त्यानंतर चौथा भाग आहे, किरण डी सीमुळे तयार होणारे जे कोण आहेत ए डी सी आणि सी डी बी हे तुम्हाला मिळतील। त्यांची काय करा, मापे मोजा आणि मापे मोजल्यानंतर त्या दोन्हीची बेरीज करा। जे उत्तर येईल ते तुमच्या वहीमध्ये नोंदवा आणि त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल ते पूरक कोण आहेत का नाही। चला बघा, मी सांगितलेल्या स्टेपनुसार आकृती कशी काढतो इथे। पहिल्यांदा काय सांगितलं आहे मला, फर्स्ट यू ड्रॉ द लाईन ए बी। चला, मी लाईन ए बी काढलेली आहे। चला, त्याला नावं देऊया ए बी। ही ए बी रेषा काढली। आता काय सांगितलं आहे मला दुसरी कृती, या रेषा ए बीवर एक कोणताही डी बिंदू घ्या। घेतला डी बिंदू, त्याला नाव देऊया डी। आणि त्याच्यातून एक मी काय केला, एक रे काढला आहे। तो रे कोणता, म्हणजेच किरण डी सी काढलेली। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, मला या आकृतीमध्ये दोन कोण भेटलेत। बघा, कोणते दोन कोण दाखवलेत, बघा मी, एक कोण ए डी सी आणि दुसरा कोण आहे बी डी सी। आता मला सांगा, कोण मापक न ह्या मला दोन्ही कोणांची मापे मोजता येतील। चला मोजा बरं, माप कोण ए डी सी किती येतो आहे तो। कोण मापक ठेवा डी बिंदूवर आणि बरोबर आडवी काळी रेषा, त्याला आपण संदर्भ रेषा म्हणतो, ती ए बीला मॅच झाली पाहिजे आणि कोणाचं माप मोजा। सर, या कोणाचं माप किती येईल ते तुमच्या वहीत नोंदवा। सी डी बीचं माप मोजा आणि त्या दोन्हीची बेरीज करा किती येते बघा। बघा, मी माझा कोण मोजला, मला ए डी बी हा 100° मिळाला मित्रांनो। त्यानंतर मी काय केलं, कोण मापकच्या साह्याने सी डी बी हा कोण मोजला, तो माझा 80° मिळाला। मग मला सहावी कृती काय करायला सांगितले, या दोन्हीची बेरीज करायला सांगितली। मग मी काय केलं बघा, 100 अधिक 80 बरोबर उत्तर किती आलं माझं, 180। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा या दोन कोणांच्या मापाची बेरीज मला 180 मिळाली तेव्हा मी म्हणू शकतो हे दोन कोण म्हणजेच कोणते कोण, कोण ए डी सी अँड कोण आणि कोण सी डी बी हे दोन कोण परस्परांचे पूरक कोण आहेत। तुमच्या मनात शंका आली असेल, सर हे दोन कोण आम्ही याच मापाचे वेगवेगळे काढले तर हे दोन कोण पूरक कोण होऊ शकतात, होऊ शकतात। बघा बरं, मी शेजारी काढले एक ए डी बी 100° कोण काढला आणि दुसरा एक कोण काढला मी 80°। मग मला सांगा, हे दोन कोण पूरक कोण होऊ शकतात, होऊ शकतात, अडचण काहीच नाही आहे।
कारण आपली व्याख्या काय सांगते, ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज हे 180° असते तेव्हा त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. मग ते दोन कोन लगतचे असू शकतील, संलग्न असू शकतील किंवा वेगवेगळे पण असू शकतील. त्याच्या दोन्ही आकृत्या मी तुम्हाला समोर ठेवलेले आहेत. देन विद्यार्थी मित्रांनो, त्याची व्याख्या मी खाली दिलेली आहे, पहा ती नीट अभ्यासा व्हिडिओमध्ये. पूरक कोन म्हणजे काय हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. वरील जी ॲक्टिव्हिटी आपण केली त्या ॲक्टिव्हिटीचा आधार घेऊन मी खाली व्याख्या पूरक कोनाची कशी मांडले बघा. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते तेव्हा त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. मग तुमच्या मनात शंका आली असेल, सर एक कोन जर दुसऱ्याचा पूरक कोन असेल तर दुसरा कोन पहिल्या कोनाचा पूरक कोन असतो? हो, निश्चितच असतो. मग मला सांगा, आपल्या दिलेल्या आकृतीमध्ये कोन ए डी सी हा कोन सी डी बीचा पूरक कोन असेल किंवा कोन सी डी बी हा कोन ए डी सीचा पूरक कोन असेल? याचा अर्थ मी का सांगितलं तुम्हाला, कारण जर मला त्या दोन कोनापैकी एका कोनाचं माप जर दिलं तर त्याच्या पूरक कोनाचं माप मला कसं काढता येईल हे तुम्हाला कळावं. म्हणजे कसं काढता येईल? सर दिलेल्या कोनाचं माप जर आम्हाला माहीत असेल तर त्याच्या पूरक कोनाचं माप काढताना आम्ही दिलेला कोन 180° वजा करणार. बरोबर, एकदम करेक्ट, व्हेरी गुड. चला मग पूरक कोनाचं माप काढण्यासाठी मला काय सूत्र घेता येईल? सर पूरक कोनाचे माप बरोबर 180° वजा दिलेल्या कोनाचे माप. बरोबर, असं सूत्र वापरून सुद्धा तुम्ही दिलेल्या कोनाचं माप माहीत असेल तर त्याच्या पूरक कोनाचं माप काढू शकतो. आणि सराव संचातले उदाहरण आपल्याला अशी सोडवायची आहे, सूत्र वापरायचं आहे. पूरक कोनाचे माप बरोबर 180° वजा दिलेल्या कोनाचे माप येईल म्हणता सूत्र. मग काय करा, सूत्रात किमती ठेवा. म्हणून पूरक कोनाचे माप बरोबर 180° वजा दिलेला कोन, समजा 60° असेल तर 180°/60 गेले, राहिलं किती? 120. म्हणून पूरक कोनाचे माप किती आलं? 120. अशी तुम्हाला सराव संचातली उदाहरणं सोडवायची आहेत. जमेल? चला अजून आपण काय थोडासा भाग अजून ॲक्टिव्हिटीच्याद्वारे समजून घेऊया. आता बघा, मी थोडंसं एक मागील येथेच शिकलेला जो कन्सेप्ट आहे, संबोध आहे, ते जरा थोडंसं तुमच्या डोळ्यासमोर का ठेवतो ते नीट पहा. आता या ठिकाणी एक आकृती मी तुम्हाला दिलेली आहे, पहा, रेषा ए बी, आणि त्या रेषा ए बीवर टी हा बिंदू आहे आणि त्या टी बिंदूच्या ठिकाणी एक कोन तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ओळखता का या कोनाला? सांगा बरं या कोनाचं नाव काय? सर या कोनाचं नाव आहे सरळ कोन. एकदम करेक्ट, व्हेरी गुड. आता मला सांगा, ह्या सरळ कोन आहे याचं माप किती असतं? विद्यार्थी मित्रांनो, सर या कोनाचं माप असतं 180°. बरोबर, एकदम करेक्ट. मी का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवायला सांगितलं, कारण कोनाचं माप 180° म्हटलं की विद्यार्थी गडबडून जातात पूरक कोन. पण लक्षात ठेवा, पूरक कोनामध्ये दोन कोन असतात, सरळ कोनामध्ये एकच कोन असतो. हा फरक तुमच्या लक्षात यावा म्हणून मी हा कन्सेप्ट तुमच्या डोळ्यासमोर हा घटक ठेवलेला आहे. बघा मी उत्तर लिहिलं आहे, पहा, सरळ कोन असेल आणि त्या कोनाचं माप किती असेल? 180°. अजून एक आपण ॲक्टिव्हिटी पाहूया. बघा मी एक ॲक्टिव्हिटी अजून दिली आहे, पहा, पाठ्यपुस्तकात आहे तुमच्या. बघा पूरक कोन समजून घेण्यासाठी अजून एक ॲक्टिव्हिटी आहे, ती पाठ्यपुस्तकातली तुम्ही सर्वांनी करायची आहे. मी कोन दिलं आहे, पहा, ए बी डी हा एक कोन दिलेला आहे आणि डी बी सी हा एक कोन दिलेला आहे. आणि हे दोन्ही कोन कसे आहेत? संलग्न कोन आहे, लगतचे कोन आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, मी शेजारी कोनमापक दिलं आहे, पहा, त्या कोनमापकनं तुम्ही प्रत्येक कोनाचं माप मोजायचं. येईल मोजता? हो सर, मोजता येईल आम्हाला, काय हरकत नाही. कारण कोनाचं माप कसं मोजायचं हे आम्ही 6वी शिकलेलो आहे. बरोबर, चला कोनमापक ठेवा बी बिंदूवर आणि किती तुम्हाला पहिला कोन किती मिळतो आहे ते बघा, ते तुमच्या वहीत नोंदवा. त्यानंतर काय करा, डी बी सी हा कोन मोजा, तुमचा काय येईल तो कोन मोजा, तो कोन मोजा. त्यानंतर काय करा, त्या दोन्ही कोनांच्या मापाची बेरीज करा आणि ती बेरीज किती येते ते तुम्ही पहा.
जर त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश आली तरच आपण त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतो. जर त्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश नाही आली तर आपण त्यांना आपण पूरक कोन म्हणू शकत नाही. चला मग बघूया, मी उत्तरं काढलीत माझी, तुमची उत्तरं तुमच्या वहीत नोंदवा. माझ्यासारखेच उत्तरं येतील असं नाही, तुमची उत्तरं कदाचित वेगवेगळी येतील. माप कोन ए बी डी बरोबर माझा 120 अंश आला आहे. मला डी बी सी हा कोन किती मिळाला आहे बघा, 60 अंश मिळालेला आहे. आणि मग मी त्या दोन्हीची बेरीज केली तर किती मिळाली आहे बघा मला, 180 अंश. कदाचित तुम्ही कोन काढला आहे सांगितलेल्या आकृतीप्रमाणे, आणि कदाचित तुमचा कोन पहिला 130 भरला, काही हरकत नाही, असू दे 130. दुसरा कोन किती भरेल सर, 50 अंश भरेल, आणि भरलाच पाहिजे. जर नाही भरला तर तुमचं कोन माप मोजायचं चुकलेलं आहे. मग 130 अधिक 50 किती झाले, 180. मग ते दोन कोन नेहमी पूरक कोन असतात म्हणायला काहीच हरकत नाही. कदाचित एखादा विद्यार्थी म्हणेल सर माझा कोन 90 अंश असू शकेल. हो असणार, मग मला सांगा दुसरा कोन मोजला तर त्याचं माप किती येईल, 90 अंशच यायला पाहिजे. जर नाही आलं तर तुमचं उत्तर एक कोन मोजायचं चुकलेलं आहे, कारण दोन्हीची बेरीज किती आली पाहिजे, 180 अंश आलीच पाहिजे. तेव्हाच आपण ते दोन कोन परस्परांचे पूरक कोन असे म्हणतो, आणि दोन कोन आहेत म्हणून याला पूरक कोनाची जोडी म्हणतो. जोडी म्हटली की दोन घटक येतात त्याच्यात, म्हणून पूरक कोनाची जोडी म्हणतो. चला अजून एक ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक आपल्याला बराचसा ॲक्टिव्हिटीद्वारे समजून घ्यायचा आहे. बघा आता मी काय केलं आहे बघा, शेजारी वेगवेगळ्या दोन आकृत्या काढल्या. आता थोडंसं तुमच्या निरीक्षण शक्तीला वाव दिलेलं आहे मी. बघा बरं, आकृतीत कोणाचे निरीक्षण करा व चौकटीत योग्य ती संख्या लिहा, असा 3 मार्कासाठी आम्हाला परीक्षेत प्रश्न येतो. आम्ही त्या आकृतीमध्ये कोणांची मापं बदलू शकतो, वेगवेगळी देऊ शकतो, काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं, प्रत्येक कोणाचं माप किती आहे ते सांगायचं. बघा बरं, पहिला कोण आहे माप कोण पी क्यू आर. बघा बरं आकृतीत किती दिलं आहे सर, 110 दिलेलं आहे. बरोबर ठेवा मग, माप कोण पी क्यू आर जे तुमचं आहे त्याचं माप लिहा. माप कोण यम यन टी, बघा पी क्यू आर तुम्ही मोजला, त्याचं माप लिहिलं, ते किती लिहिलं, 110. त्यानंतर काय करा, एम एनचं एम एन टी याचं निरीक्षण करा, आणि किती कोण दिलं आहे, 70 अंश. आता काय करा, त्या दोन्हीची बेरीज करा, किती येत आले सांगा सर, 180 अंश. म्हणून कोण पी क्यू आर व कोण एम एन टी हे परस्परांचे पूरक कोण असतात. विद्यार्थी मित्रांनो, या दोन उदाहरणावरून, पाठीमागचं उदाहरण आणि या उदाहरणावरून काय तुमच्या लक्षात आलं सर? आमच्या लक्षात असं आलं की पूरक कोणाची जोडी असेल तर ते कधी संलग्न कोण पण असू शकतील, कधी संलग्न कोण नसतील पण. आता मला सांगा, या आकृतीमध्ये हे दोन कोण संलग्न आहेत का? नाही आहे, हे वेगवेगळे कोण आहेत. म्हणजे याचा अर्थ असा, पूरक कोण हे वेगवेगळे पण असू शकतात आणि सारखे संलग्न किंवा लगत पण असू शकतात, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पर एक मला तुम्हाला विचारायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर मला दिलेला पूरक कोण काढायचा असेल तर, दिलेल्या कोणाचा मला पूरक कोण काढायचा असेल तर मला लक्षात ठेवलं पाहिजे तो कोण किती अंशातून वजा करायचा, 180 अंशातून वजा करायचा. चला आपण आता काय करूया, काही उदाहरणे पाहूया. बघा बरं, काही उदाहरणे आपण पाहूया. परीक्षेत या दोनपैकी एक उदाहरण विचारलं जातं. पहिलं उदाहरण समजून घेऊया. 135 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप काढा. आता मला सांगा, पूरक कोणाचं माप मला माहीत आहे का मित्रांनो? नाही आहे. आपण काय करूया, एक अक्षर मानूया, पूरक कोणाचे माप बरोबर पी अंश मानू. सर तुम्ही पी अंश घेतलं, मी 100 घेऊ शकतो? हो, कुठलंही अक्षर घेऊ शकता, बंधन नाही. म्हणून मला सांगा, एक कोण मला 135 दिलं आहे, मी दुसरा कोण जो त्याचा पूरक कोण आहे त्याच्यासाठी एक मी अक्षर मांडलं, ते पी अंश मांडलं. पण मला माहीत आहे पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. म्हणून 135 अधिक पी बरोबर 180 अंश, हे मला पहिलं समीकरण मांडता येईल. आता मला काय करायचं आहे, 135 कॅन्सल करायचं आहे. आता कॅन्सल करण्यासाठी ते कसले 135 आहे, अधिक 135 आहे. मग हे कमी करण्यासाठी मला काय करावं लागेल, दोन्ही बाजूमध्ये एक वजा 135 करावं लागेल. मग मी काय केलं बघा, म्हणून 135 अधिक पी आहे तसं ठेवलं,
-135 बरोबर 100 - 135। आता दोन्हीकडे 135 135 वजा आहे ते काय होईल, कॅन्सल होतील। आणि म्हणून मला सांगा 135 मधून 135 म्हणजे वजा केला आपण कॅन्सल, म्हणजे काय राहील डाव्या बाजूला पी। म्हणून पी बरोबर 180° 135 वजा करा, किती आलं उत्तर 45°। आणि पी म्हणजेच काय मित्रांनो, त्या पूरक कोनाचं माप आहे। आणि म्हणून 135° मापाच्या पूरक कोनाचे माप बरोबर 45°। अशा पद्धतीने तुम्हाला पाठ्यपुस्तकातली उदाहरणं सोडवता येतील। चला आपण आता दुसरं उदाहरण बघूया। a+30 चौकट गोल कंसात एक कोण दिलेले आणि दुसरा एक कोण आहे मित्रांनो 2a हा एक कोण आहे। आणि हे दोन कोण त्यांनी सांगितले आपल्याला परस्परांचे पूरक कोण आहेत। मला सांगा दिलेल्या दोन्ही कोणांची मापं तुम्हाला दिलेली आहेत आणि ते दोन कोण कसले आहेत म्हणून सुद्धा सांगितलं आहे, यावरून तुमच्या काय लक्षात आलं? सर जर ते दोन कोण पूरक कोण असतील तर आम्हाला लिहिता येतं त्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180° असते। बरोबर, एकदम करेक्ट। आणि तेच मी पहिलं वाक्य लिहिलं आहे बघा, a+30 + 2a = 180°। आता काय करूया, सजातीय पदाची बेरीज करूया। ए आणि दोन ए सारखं पद आहे, त्याची बेरीज करता येईल। एचा सहगुणक काहीच नसते म्हणजे एक असतो। 1a + 2a किती होईल 3a बरोबर। आणि +30 आहे ते मी पक्षांतर पलीकडे केलं, काय होईल 30 होईल। +30 पलीकडे गेल्यावर काय होईल 30, 180 आहे तसं ठेवलं। आता आपण काय करू, याला सोपे रूप देऊया, 3a = 180° - 30। किती आलं उत्तर बघा, 3a = 150। आता काय करायचं, आपल्याला ए ची किंमत काढायची आहे, 3 नको आहे, 3 एला 3 आणि ए म्हणजे कुठलंच चिन्ह नाही, म्हणजे लक्षात ठेवा गुणाकाराचं चिन्ह असतं। 3 एला गुणलेलं आहे, ते पलीकडे गेल्यानंतर काय होईल भागिले होईल। म्हणून a = 150/3 आणि पक्षांतर केल्यानंतर सोपे रूप द्या, 3 150 भागा, उत्तर येतं आहे तुमचं 50। 3 5 15 शून्य आहे तसं, आणि म्हणून ए बरोबर किती आली किंमत 50। आता मला सांगा ए ची किंमत तुम्हाला मिळाली तर ते दोन कोण काढताना कसे काढायचे मित्रांनो? सर वरचे जे दोन कोण प्रश्नात आम्हाला दिलेत ना, त्या ठिकाणी ए जिथं आहे तिथं आम्ही ए ची किंमत ठेवणार, पहिल्या कोणाचं माप मिळणार। दुसऱ्या कोणाची जी किंमत मला 2a दिले तिथं ए ची किंमत ठेवणार आणि दुसऱ्या कोणाचं माप काढणार। चला पहिल्या कोणाचं आपण माप काढूया, a+30 हा पहिला कोण आहे। a+30 बरोबर ए ची किंमत ठेवा 50, 50 + 30 किती झाली 80। मग मला सांगा पहिला कोण तुम्हाला किती अंशाचा मिळेल, 80° मिळेल। आता दुसरा कोण काढायचा आहे, म्हणजेच कोणाची किंमत काढायची आहे, 2a म्हणजेच 2 * a, ए ची किंमत आता आपण काढली 50, म्हणून 2a = 2 * 50 = उत्तर किती आलं 50 × 2 = 100। मग मला सांगा दुसरा कोण किती अंशाचा आला, सर 100° आला। बरोबर आहे, मग शेवटी लिहायचं ते दोन कोण जे कोणते असतील, सर एक कोण 100° असेल आणि दुसरा कोण कितीचा असेल 80° असेल। आणि यावरून आपण सांगू शकतो सर हे दोन्ही कोण परस्परांचे पूरक कोण आहे, हे आपण सांगू शकतो। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत तुम्हाला उदाहरणे विचारले जातात, ते उदाहरणाचा सराव तुम्ही करू शकता। आपण आज इथंच थांबूया, थँक्यू, टेक केअर।